हॅलो गायज अँड वेलकम टू माय चॅनल. सो तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की माझ्या काकाची बोट आहे. होळीच्या व्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल बोटीची पूजा वगैरे केलेली तीच बोट. तर आता ती बोट मच्छीमारीसाठी निघणार आहे. तर आता बोट कशी पाण्यात सोडली जाते आणि निघणार आहे तर तो व्लॉग असणार आहे. तुम्हाला नक्कीच व्लॉग आवडेल तर एंडपर्यंत बघा. सो लेट्स गो. तर आता मी निघालेली आहे आणि माहीम बंदरावर चाललेली आहे कारण की तिकडनंच बोट उतरवणार आहेत समुद्रात आणि मग तिकडनं जाणार आहे ती मच्छीमारीसाठी. चला आता जाऊया आणि आपण बघूया कसं असणार आहे प्रोसेस. तर आता आम्ही माहीम बंदरावरती आलेले आहे. तुम्ही बघू शकता वरली पांढरा सिटी आणि इकडे पार्क पार्क बघ आहे का. तर क्रेन आलेली आहे. आता क्रेनच्या मदतीने ही बोट आहे ती पाण्यात उतरवणार आहे. आता बघूया आपण कशी उतरवली जाते ही बोट पाण्यात. सगळी तयारी कर चालू आहे. आता हा पट्टा लावला जाणार बोटीला आणि त्या पट्ट्याच्या मध्ये त्यांनी क्रेन खेचणार आहे. काका नरेश काका काम करते पूर्ण मेहनत. बघू शकता किती मेहनत असते. छोटी बोट आहे ती पाण्यात उतरवली आहे. आता ही मोठी बोट आहे तर त्याच्याकरता दोन क्रेन वापरणार आहेत आणि त्याच्याने ही पाण्यात उतरवणार.
तुम्ही बघितलं आहे कशा प्रकारे पोट उतरवली जाते. तर तुम्हाला असेच ब्लॉग बघायचे असतील आणि जर का हा ब्लॉग तुम्हाला नक्की आवडला असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा कसा होता ब्लॉग. आणि असेच ब्लॉग बघण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा अँड डोंट फॉरगेट टू लाईक कमेंट अँड शेअर. सी यू इन द नेक्स्ट ब्लॉग.